माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, जय श्री राम, जय श्री राम, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। वणीचे आराध्य दैवत जयताई माता, रंगनाथ स्वामी, जगन्नाथ बाबा यांना देखील नमन करतो। विदेही सद्गुरु जगन्नाथ महाराज हे शिवरायांचे आणि बजरंग बलीला ते गुरु मानायचे आणि आता रामनवमी देखील येते आणि हनुमान जयंती येते, त्यामुळे मी त्यांना विशेष या ठिकाणी नमन करतो। आजच्या आपल्या या सभेमध्ये ज्यांना मतदान करण्याकरता आणि आपला खासदार करण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आहोत, ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि आपल्या महाराष्ट्राची बुलंद तोफ असलेले सुधीर भाऊ मुनघंटीवारजी, आमच्या रणरागिणी चित्राताई वाघ, आपले लोकप्रिय आमदार संजीव रेड्डी भुतकुलवारजी, आमदार संदीप धुर्वेजी, आमदार अशोक उईकेजी, आमचे तारेंद्र बोर्डेजी ज्यांनी बुलंद पाठिंबा दिला, ते राजू भाऊ उंबरकरजी, विनोद मोहितकरजी या ठिकाणी उपस्थित, वसुकेत पाटीलजी, रवी वेलुरकरजी, दिनकर पावडेजी, विजय पिदूरकरजी, विजय चोरडियाजी, श्रीकांत पोटदुखेजी, गजानन विधातेजी, सतीश नाकलेजी, अविनाश लांबटजी, राजेंद्र असुटकरजी, देविदास राठोडजी, डॉक्टर मंगेश गुलवाडेजी, अलकाता यात्राम, कीर्तिताई राऊत, सूरज गुप्ताजी, आशिष मोहितकरजी, आत्ताच ज्यांचा प्रवेश झाला ते आमच्या नांदेकरताई आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे जेवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहात, माझ्या मनात कुठली शंका नाही की सुधीर भाऊंना सर्वाधिक लीड वणी मतदारसंघातून मिळणार आहे। बंधू भगिनींनो, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे, ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही आहे, ही नगरपालिकेची निवडणूक नाही आहे, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे, ही विधानसभेची निवडणूक देखील नाही आहे, ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। 5 वर्षाकरता देशाचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं याची निवडणूक आहे। आणि आपण जर देशभरामध्ये बघितलं तर आता देशामध्ये 2 पर्याय आपल्या समोर आहेत। एकीकडे ज्यांना संपूर्ण विश्वाने नेता मानलं, ज्यांनी भारताला विकास काय असतो ते दाखवून दिलं, असे आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये NDA आणि आपली महायुती आहे। तर दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आहे। हे कशा प्रकारचे 2 गट आहेत? एकीकडे मोदीजींचं इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन आहे, आणि त्या इंजिन सोबत आमच्या सगळ्या बोगे आहेत। या ठिकाणी आमचे एकनाथराव शिंदेजी आहेत, या ठिकाणी आमचे अजितदादा पवार आहेत, आमचे रामदासजी आठवले आहेत, आणि ज्यांच्या जवळ इंजिन होतं ते राज ठाकरे देखील आता या बोगी इंजिनासोबत लागले आहेत। त्यामुळे एक मजबूत अशा प्रकारची ही गाडी आपण तयार केली आहे। आपली गाडी अशी आहे की ज्या गाडीमध्ये प्रत्येकाला बसायची जागा आहे।
दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी अल्पसंख्याक प्रत्येकाला बसायची जागा ही आपल्या मोदीजींच्या गाडीमध्ये आहे आणि मोदीजींचं भक्कम इंजिन सगळ्यांना घेऊन विकासाकडे चाललंय. दुसरीकडे काय परिस्थिती आहे? दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतात मी इंजिन आहे, 26 इंजिन आहे, तिथे डब्बे नाहीच आहे. आता मला सांगा इंजिन मध्ये किती लोकांना बसायची जागा असते? एका व्यक्तीला. फक्त ड्रायव्हर इंजिन मध्ये बसू शकतो, इतर कोणी इंजिन मध्ये बसू शकत नाही. त्यामुळे यांच्या इंजिन मध्ये समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला बसायची जागाच नाही. आणि यांचं इंजिन कसं आहे? एकीकडे राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे नेतात, तर स्टॅलिन त्या ठिकाणी इंजिन तमिळनाडूकडे नेतात, तिकडे लालू प्रसाद बिहारकडे नेतात, तर शरद पवार बारामतीकडे नेतात, एकीकडे उद्धव ठाकरे मुंबईकडे नेतात, तर ममता बॅनर्जी बंगालकडे नेते. त्यामुळे यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही. अशा प्रकारचं फेल इंजिन घेऊन राहुल गांधी निघाले आहेत. आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे की मोदीजींची गाडी जी तुमच्या करता तुमच्या विकासाकरता तयार झाली आहे आणि या गाडीचा एक डब्बा म्हणजे आमचे सुधीर भाऊ आहेत, या सुधीर भाऊंना देखील या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस समर्थन द्याल त्यावेळी या गाडीमध्ये चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघाला जागा मिळेल. आणि चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघ मोदीजींच्या गाडीमध्ये बसला की मग विकासाची कुठलीही कमतरता आपल्याला पाहायला मिळणार नाही. बंधू भगिनींनो, आज आपण पाहतोय या देशामध्ये 10 वर्षामध्ये मोदीजींनी जे परिवर्तन करून दाखवलं. मी का सांगतो? कारण देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात दिलं पाहिजे? मोदीजींच्या हातात दिलं पाहिजे. 10 वर्षामध्ये मोदीजींनी 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणलं. 25 कोटी लोकांना. हा जगाच्या इतिहासातला एक विक्रम आहे की केवळ 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक हे त्या ठिकाणी गरिबी रेषेच्या वर आले. 20 कोटी लोक असे कि जे झोपडीमध्ये राहायचे, कच्च्या घरामध्ये राहायचे, ज्यांना पक्क घर नव्हतं, अशा 20 कोटी लोकांना मोदीजींनी राहायचं पक्क घर दिलं. 11 कोटी घरांना म्हणजे 55 कोटी लोकांना मोदीजींनी शौचालय दिलं. या ठिकाणी 10 कोटी घरांना आमच्या माता भगिनींना मोदीजींनी गॅस दिला. आणि स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर 50 कोटी लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून दिलं. या 50 कोटी घरच्या आमच्या महिला हंडा घेऊन विहिरीवर जायच्या किंवा नदीवर जायच्या, आज त्यांच्या घरी 70 वर्षानंतर पिण्याचं स्वच्छ पाणी हे मोदीजींमुळे पोहोचलं. 55 कोटी लोकांना मोदीजींनी या ठिकाणी आयुष्यमान भारतच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत दिला. आज आम्ही कुठेही जातो तर आम्हाला आयुष्यमानचे वेगवेगळे बेनिफिशरीज त्या ठिकाणी मिळतात. आणि ज्यावेळेस ते बोलतात त्यावेळी आपल्याही डोळ्यात पाणी येतं. एक व्यक्ती मला भेटला, म्हणाला भाऊ मोदीजींचे आभार आहेत. म्हटलं काय झालं? म्हणाला जिवंत मोदींमुळे ऑपरेशन करायचं होतं, घरची ऐपत नव्हती, घरचे म्हणाले ऑपरेशन करायचं असेल घरदार विकावं लागेल. मला वाटलं आता असंच आपल्याला मरावं लागेल म्हणून घरी बसलो होतो. आयुष्यमानचं कार्ड मिळालं, मोफत त्या ठिकाणी सर्जरी झाली, त्याच्यानंतर पोस्ट सर्जरी, मला सगळी औषधं मोफत मिळाली, सगळं कन्सल्टेशन मोफत मिळालं. आज मी जिवंत आहे तर मोदीजींमुळे जिवंत आहे असं सांगणारे लाखो लोक आज या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण मोदीजींनी गरिबाची सामान्य माणसाची चिंता केली. आज बघा वयोश्री सारखी योजना मोदीजींनी आणली आणि या योजनेच्या माध्यमातून घरचे जे आमचे बुजुर्ग आहेत, जे आमचे सिनियर सिटीजन्स आहेत, यांच्या करता योजना आणली. मोतिया बिंदूचं ऑपरेशन असेल, कोणाला चष्मा असेल, कोणाला कमी ऐकू येतं म्हणून कानाची मशीन असेल, कोणाला खाता येत नाही म्हणून कवळी असेल, कोणाला स्टिक असेल, कोणाला कमोड असेल,
या सगळ्या गोष्टी घरच्या जुन्या जाणत्या लोकांना मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाल्या. आणि एवढंच नाही तर आमच्या महिलांकरता मोदीजींनी 8 लाख कोटी रुपये 80 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि आमच्या महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम त्या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून झालं. एवढंच नाही तर मुद्रा लोन सारखी योजना मोदीजींनी आणली. पूर्वी कोणी जर लोन मागायला गेलं तर त्या ठिकाणी बँक मॅनेजर म्हणायचा एखादं तारण द्या, नाहीतर तुमचा नातेवाईक सरकारी कर्मचारी असेल तर त्याची गॅरंटी द्या. मोदीजींनी सांगितलं तारण नाही गॅरंटी नाही. 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मोदीजींनी दिलं आणि मला सांगताना आनंद वाटतो या 50 कोटीमध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्यात. कारण मोदीजी सांगतात की एक पुरुष जेव्हा आपल्या पायावर उभा राहतो त्यास पुरुषच पायावर उभा राहतो, पण महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार हा आपल्या पायावर उभा राहतो. आणि म्हणून 31 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं. आणि एवढंच नाही गरीब कल्याणाचा अजेंडा चालवत असताना मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करून दाखवली. 2013 साली आपल्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने एक रिपोर्ट दिला आणि सांगितलं जगातले 5 देश असे आहेत की हे 5 देश दिवाळखोरी जाहीर करणार आहेत. या 5 देशाचं अर्थव्यवस्था कोलॅप्स होते आहे, हे दिवाळखोर देश आहेत. 10 वर्षात मोदीजींनी अशी किमया केली की त्याच IMF ने 2023 साली एक रिपोर्ट प्रकाशित केला आणि त्या रिपोर्ट मध्ये त्यांनी सांगितलं की जगाच्या पाठीवर सगळ्यात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे. सर्वात मजबूतीकडे चाललेली अर्थव्यवस्था ही भारताची अर्थव्यवस्था आहे. 10 वर्षामध्ये भारताला एक मजबूत अर्थव्यवस्था मोदीजींनी दिली आणि मोदीजींनी सांगितलं मला 3रा टर्म मिळाल्यानंतर मी भारताची अर्थव्यवस्था जगातली 3री सगळ्यात मोठी आणि मजबूत अर्थव्यवस्था तयार करीन. मला एकाने विचारलं भाऊ अर्थव्यवस्था मोठी झाली ते तर चांगलं झालं, पण अर्थव्यवस्था मोठी झाल्यामुळे मला काय फायदा आहे. म्हटलं तुझा सवाल बरोबर आहे. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं? अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी निर्माण होतात. अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे रोजगाराची निर्मिती होते. अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, रस्ते पूल तयार होतात, रेल्वे तयार होते. अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो. अर्थव्यवस्था मोठी होते गरीबाला घर मिळतं. अर्थव्यवस्था मोठी होते देशाच्या संरक्षणाकरता मजबूत देश तयार होतो. अर्थव्यवस्था मोठी होते तर जगाच्या पाठीवर कुठला देश आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही. अर्थव्यवस्था मोठी होते तर शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये कल्याणकारी योजना या ठिकाणी तयार होतात. बंधू भगिनींनो मोदीजींनी या देशातल्या प्रत्येक घटकाचा विचार केला. आमच्या आदिवासींकरता 22,000 कोटीची योजना, आमच्या अनुसूचित जाती करता त्या ठिकाणी स्टँड अप सारखी योजना आणून अनुसूचित जातीतले आमचे सगळे जे काही युवक आहेत हे आपल्या पायावर उभं करण्याचं काम त्यांनी केलं. तर आमच्या OBC समाजाकरता आणि आमच्या 12 बलुतेदारांकरता 20,000 कोटी रुपयाची योजना आणून जे पारंपरिक व्यवसाय करतायत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी अर्थ पुरवठा करून त्यांचं प्रशिक्षण करून त्यांच्या पुढच्या पिढ्यांना रोजगार मिळेल ही व्यवस्था मोदीजींनी केली. आणि बंधू भगिनींनो सगळ्यात महत्वाचं काय आहे, हे सरकार खऱ्या अर्थानं OBC कल्याण करणारं सरकार आहे. OBC करता जेवढं काम या सरकारने केलं तेवढं यापूर्वी कधी झालं नव्हतं. आणि एवढंच नाही तर OBC कमिशन तर तयार केलंच. आपल्या हंसराज भैया आहिर यांना OBC कमिशनचं अध्यक्ष केलं आणि त्यासोबत आज मोदीजींचं मंत्रिमंडळ देशाच्या स्वातंत्र्यापासून पहिलं असं मंत्रिमंडळ आहे की ज्यामध्ये सर्वाधिक OBC मंत्री आहेत. आणि या ठिकाणी OBC न्याय देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो आज या निमित्ताने मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे ज्या प्रकारे मोदीजी मजबूत भारत तयार करतायत
आज तुम्ही बघा, ज्या भारतामध्ये संरक्षणाचं कुठलंही इक्विपमेंट तयार होत नव्हतं, ज्या भारताला तोफाही आणाव्या लागायच्या, विमानही आणावे लागायचे, युद्धनौकाही आणावी लागायची, पाणबुडीही आणावी लागायची, 10 वर्षामध्ये मोदीजींनी भारतामध्ये युद्ध नौकाही तयार केला, युद्ध पाणबुडी तयार केली, आपली या ठिकाणी युद्ध तोफाही तयार केल्या आणि जेटही तयार केले. आणि आता तर भारत या ठिकाणी अमेरिका आणि रशिया या दोनच देशांकडे जे आहे ते भारताने तयार केलं. आता भारत असा मजबूत देश झालाय, आपल्याकडे अशा प्रकारचं त्या ठिकाणी मिसाईल आहे की भारतातनं 7000 किलोमीटर दूर कोठेही शत्रू बसला असेल, थेट त्या ठिकाणी भारतातनं मिसाईल पाठवता येतं आणि शत्रूचे अड्डे नेस्तनाभूत करता येतात. अशा प्रकारचा मजबूत भारत की ज्याच्याकडे पाकिस्तानही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि चीनही वाकडी नजर करून पाहू शकत नाही, तो भारत मोदीजींनी तयार केला. आज आपण पाहू शकतो मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या गडकरी साहेबांनी ज्या प्रकारे रस्त्यांचं नेटवर्क तयार केलं, ज्या प्रकारचे रस्ते पूल ओव्हरब्रिज या ठिकाणी तयार झाले, ज्या प्रकारचं रेल्वेचं नेटवर्क तयार झालं, यूपीए सरकारच्या काळात मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये वर्षाला 1 लाख कोटी रुपये हे इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च व्हायचे, मोदीजींनी 1 लाख कोटीवरनं वार्षिक बजेट 13 लाख कोटीचं नेलं आणि संपूर्ण भारत बदलण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलंय. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज ज्यावेळी मतदानाला आपण जातोय, कमळाचं बटन आपण दाबतोय, त्यावेळी सुधीर भाऊंना तर मत मिळतंय, पण त्याचवेळी मोदीजींना देखील आपण मत देतोय. सुधीर भाऊंना दिलेलं प्रत्येक मत हे मोदीजींना दिलेलं मत आहे आणि इतर कोणालाही दिलेलं मत हे राहुल गांधींना दिलेलं मत आहे. माझा तुम्हाला सवाल आहे, सांगा कोण प्रधानमंत्री झालं पाहिजे, सांगा कोण झालं पाहिजे, कोण झालं पाहिजे, कोण झालं पाहिजे, कोण झालं पाहिजे, मोदीजी झाले पाहिजे. तर कमळाचं बटन सुधीर भाऊंचं बटन दाबलं तरच मोदीजी प्रधानमंत्री होणार आहेत. आणि बंधू भगिनींनो, मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे की आपण भाग्यशाली आहोत, एकीकडे मोदीजींसारखा नेता आहे आणि दुसरीकडे सुधीर भाऊंसारखा उमेदवार आहे. 25 वर्ष सुधीर भाऊंनी आणि मी विधानसभेत सोबत काम केलंय आणि मी तुम्हाला मनापासून सांगतो, लोकप्रतिनिधी कसा असावा याचं जर उदाहरण पाहिजे असेल तर तो सुधीर भाऊ सारखा असावा हे डोळे मिटून मी तुम्हाला सांगू शकतो. सुधीर भाऊंचा अभ्यास, त्यांचा व्यासंग, सुधीर भाऊंची माहिती, सुधीर भाऊंचा पाठपुरावा. खरं म्हणजे मी जर असं म्हणेन की एखाद्या कामाच्या पाठपुराव्याचं ऑलिम्पिक ठेवलं तर सगळे गोल्ड मेडल हे सुधीर भाऊंनाच मिळतील, एवढा प्रत्येक कामाचा पाठपुरावा सुधीर भाऊ करत असतात. आणि शेवटी एखादा लोकप्रतिनिधी हा विजनरी असायला पाहिजे, त्याला दृष्टी असायला पाहिजे, त्याला विकास काय हे समजायला पाहिजे, पैसा कुठनं आणला पाहिजे समजायला पाहिजे. सुधीर भाऊ या महाराष्ट्रातल्या द्रष्ट्या नेत्यांपैकी एक आहे, विजनरी नेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे आपल्याला खरं म्हणजे आनंद झाला पाहिजे की भारताच्या लोकसभेमध्ये मोदीजींसोबत मोदीजींना साजेसा अशा प्रकारचा खासदार पाठवायची संधी या आपल्या चंद्रपूर वणी लोकसभा मतदारसंघाला या ठिकाणी मिळाली आहे. आमच्या संजीव रेड्डी बोधकुलवारजींनी चांगल्या प्रकारची कामं केली, त्यांनी जेमा जेमा निधी मागितला आम्ही निधी दिला. आणि संजीव रेड्डीची चिंता करू नका, तुमची जी पिण्याच्या पाण्याची वणीची स्कीम आहे जवळपास मंजूर करून ठेवली आहे, आचारसंहिता आली आहे, आचारसंहिता संपल्यानंतर त्यालाही निधी मिळणार आहे आणि तुम्ही जे जे मागणार आहात. आता एकीकडे सुधीर भाऊ आहेत, दुसरीकडे मी आहे, केंद्र आहे, राज्य आहे, काहीही कमी पडणार नाही. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे, सुधीर भाऊंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा, कारण अशा प्रकारचा लोकप्रतिनिधी मिळणं देखील भाग्य असतं. आणि मला विश्वास आहे 5 वर्ष सुधीर भाऊंची कारकीर्द जेव्हा तुम्ही बघाल, 5 वर्षानंतर आम्हाला मत मागायला यावं लागणार नाही, तुम्हीच सांगाल सुधीर भाऊ येण्याची आवश्यकता नाहीये, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहोत.
अशा प्रकारे परिवर्तन सुधीर भाऊ या ठिकाणी करून दाखवतील। आणि म्हणून आपण सगळे येत्या 19 तारखेला सुधीर भाऊंच्या कमळाचं बटन दाबा। कमळाचं बटन दाबलं मत सुधीर भाऊंना मिळेल आणि शॉक काँग्रेस पार्टीला मिळेल, जी काँग्रेस पार्टी रोज आपला अपमान करते, जी काँग्रेस पार्टी रोज हिंदू समाजाचा अपमान करते। आजही राहुल गांधी या ठिकाणी विदर्भामध्ये आले होते आणि त्या ठिकाणी ते असं म्हणाले, मोदीजी जी काही त्या ठिकाणी जाऊन पूजा करतात हे नाटक आहे, ही नौटंकी आहे। अशा प्रकारे मोदीजींच्या पूजेला नौटंकी म्हणणारे राहुल गांधी, जे राहुल गांधी या ठिकाणी असं म्हणतात हिंदू समाजातली जी शक्ती आहे ती शक्ती मला संपवायची आहे, अशा प्रकारे भेदभाव करणारे राहुल गांधी, आज खरं म्हणजे त्या काँग्रेसला आपल्याला जागा दाखवण्याची ही संधी आहे, राहुल गांधींना जागा दाखवण्याची संधी आहे। आपण तर काय नारा दिलाय, अब की बार राहुल गांधींचा नारा आहे, अब की बार 40 पार। पण त्यांचे 40ही पार होणार नाही, म्हणून तुमचा आशीर्वाद द्या, कमळाचं बटन दाबा, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।